वडनेरा येथे मनपा झोन कमांड 4 कार्यालयासमोर मनसेच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाने वाढवलेल्या वारेमाप करवाढीचा निषेध करीत कर पावतीची होडी आंदोलन करून निषेध व्यक्त केला. अमरावती महानगरपालिकेचे उपशहर बडनेरा शहरात नागरिक नियमित कर भरून सुद्धा मूलभूत सुविधा पुरवण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरत आहे. शहरात आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छतेचे 3 13 वाजले असून शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. 55 सफाई कामगारांची संख्या असताना पुरेसे सफाई कामगार काम करीत नसल्याने शहरात साफसफाईचे काम नीट होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोप याप्रसंगी करण्यात आला. हा सर्व प्रकार मनपा अधिकाऱ्यांची या व कंत्राटदारांच्या संगमताने होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. बडनेरा उपनगर हे गोरगरीब जनता, शेतमजूर आणि कामगारांची वस्ती असलेलं क्षेत्र आहे आणि अशातच अमरावती महानगरपालिकेने जो अवाढव्य कर वाढवला त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या दक्षिण प्रभाग झोनमध्ये आंदोलन आहे. खरं सांगायचं तर 2 ऑगस्टला आमचे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात जेव्हा महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयात विविध विषयावरती बैठक झाली तेव्हा प्रामुख्याने हा मुद्दा करवाढीचा आम्ही मांडला होता, परंतु त्यावर कुठलीही अंमलबजावणी न होता चौपट पाचपट कर अमरावती महानगरपालिकेने नावलेला आहे. प्रत्येकावर तो भुदंड बसलेला आहे, प्रत्येकाची त्याबद्दल नाराजी आहे, प्रशासनाविरुद्ध तीव्र असंतोष आहे. म्हणून या टॅक्स पावत्यांची होळी याचं आंदोलन करून आम्ही आमचा निषेध आयुक्तांपर्यंत पोहोचवावा सहाय्यक आयुक्ताने अशी आमची अपेक्षा आहे. टॅक्स पावताची होळी करण्याच्या आधी आपण संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला किंवा तुमचा प्रयत्न केला? अजिबात नाही, संपर्क कशावर साधा लागतो, निषेधाचा विषय आहे. टॅक्स त्यांनी टॅक्स लावला. मनसे शहर अध्यक्ष गौरव बांते यांच्या नेतृत्वात करपावती होडी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत मनपा प्रवेशद्वारासमोर टॅक्स पावत्यांची होडी करण्यात आली आणि नंतर सहाय्यक आयुक्त DB शिंदे यांना निवेदन सादर आंदोलन करण्याच्या मागण्या आयुक्तांपर्यंत पोहोचवण्याबाबत चर्चा केली. या दरम्यान बंदोबस्तासाठी API अतुल इंगोले यांच्या नेतृत्वात बडनेरा पोलीस ताफा उपस्थित होता.